पैठण येथील खासगी रुग्णालयातील घनकचरा सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येत असल्यामुळे येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पैठणमध्ये खासगी रुग्णालयातील जैविक कचरा सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खुद नगर अध्यक्ष आणि स्वच्छता सभापती यांच्या प्रभागात येणाऱ्या अंकुर आणि योगेश्वरी या रुग्णालयातील घनकचरा पंचायत समिती परिसरात उघड्यावर टाकण्यात येत आहे. यामुळे परिसरात राहणारे नागरिक कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत. अशा उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या घनकचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पैठणमधील पंचायत समिती परिसरात योगेश्वरी हॉस्पिटल तर डॉक्टर सुनील जाधव यांचं अंकुर हे लहान मुलांचं हॉस्पिटल आहे. या दोन्ही रुग्णालयातील घनकचरा उघड्यावरच टाकण्यात येतो. हा घनकचरा रुग्णालयातून नागरी वस्तीत भर उघड्यावर टाकण्यात येत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रुग्णालयाच्या मनमानी कारभाराची कल्पना येथील नागरिकांनी सभापती तसेच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पैठणहून माऊली बावणे, AIN News, औरंगाबाद.